नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बालाजी सोमुंशी, आपलं माझ्या मॅथ्स अँड टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 म्हणजेच भूमितीमधील प्रश्न पहिला ये त्यामध्ये एक गुणाचे प्रश्न MCQ हे पाहणार आहोत। आणि हे जे प्रश्न आहेत ते खूप आणि खूप महत्त्वाचे आहेत तुमच्यासाठी बोर्ड परीक्षा मार्च 2022 करिता आणि त्याचबरोबर आता सध्या जी चालू आहे तुमची प्रथम सत्र परीक्षा त्याकरिता हे प्रश्न खूप खूप महत्त्वाचे आहेत। चला तर मग पाहूया पहिल्या 3 प्रकरणातील MCQ प्रश्न। खालील उपप्रश्नांची पर्याय उत्तरे दिली आहे, त्यापैकी अचूक पर्याय निवडा। आपल्याला 4 उत्तरं दिली असतील, त्यापैकी एक उत्तराचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे। प्रश्न पहिला, जर त्रिकोण ABC व त्रिकोण PQR मध्ये एकास एक संगतीत AB/QR बरोबर BC/PR बरोबर CA/PQ तर खालीलपैकी सत्यविधान कोणते। आता या ठिकाणी त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR हे दोन त्रिकोण काय दिलेले आहेत आपल्याला, एकास एक संगतीनुसार आणि त्यांच्या संगत बाजू या प्रमाणात दिल्या, तर खालीलपैकी सत्यविधान कोणते, कोणते दोन त्रिकोण समरूप आहेत ते ओळखायचं आहे। मग आता त्रिकोण PQR ABC पीची संगती कुणासोबत आहे, ए सोबत नाही या ठिकाणी। नंतर पीची संगती सी सोबत, पीची संगती सी सोबत बरोबर आहे। नंतर दुसऱ्या संगतीसुद्धा चेक करून पहा, क्यूची संगती ए सोबत, क्यूची संगती ए सोबत आहे। आणि तिसरी आरची संगती बी सोबत, म्हणून हे विधान सत्य आहे। कोणतं त्रिकोण PQR समरूप त्रिकोण CAB हे विधान सत्य आहे। जर त्रिकोण DEF व त्रिकोण PQR मध्ये कोण D एकरूप कोण Q कोण R एकरूप कोण E तर खालीलपैकी असत्य विधान कोणते। आता असत्य विधान ओळखायचे, या ठिकाणी E ची संगती दिली आहे R सोबत, D ची संगती दिली आहे Q सोबत। मग आता या ठिकाणी दोन त्रिकोणामध्ये दोन कोण म्हणजेच कोकोस कसोटीनुसार हे दोन त्रिकोण कसे असतील, समरूप असतील कोको कसोटीनुसार। मग यापैकी याच्या संगत बाजू EF/PR, आता इथं बघा संगत बाजू कोणती कोणाला संगत आहे, या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला DEF आणि PQR मध्ये DEF आणि हा PQR मध्ये फक्त असत्य विधान ओळखायचं आहे आपल्याला। EF/PR पहा, EF/PR बरोबर DEF/PQ बरोबर आहे हे सुद्धा। इथं दुसरं DE/PQ, DE इकडची बाजू भागिले PQ इकडची बाजू बरोबर आहे ह्याच्यासाठी EF/RP, EF/RP ही बाजू कोणती आहे, संगत बाजू आहे का बघा, DE/PQ, DE म्हणजे कोणती, हे DE/PQ। मग आता ह्या DE ला PQ बाजू येईल का एकरूप, समोर पासून प्रमाणात आहेत का ह्या बाजू, दोन संगत बाजू आहेत का, नाहीत, म्हणून आपलं हे विधान असत्य विधान आहे, बाकीची चेक करायची आवश्यकता नाही। नंतरचा प्रश्न, त्रिकोण ABC व त्रिकोण DEF मध्ये कोण B एकरूप कोण E आणि कोण C एकरूप कोण F किंवा कोण F एकरूप कोण C तर या दोन त्रिकोणाबाबत सत्यविधान कोणते, ते एकरूपही नाहीत आणि समरूपही नाहीत। तर अगोदर आपल्याला लक्षात येईल हे दोन त्रिकोण कसे आहेत, कोको कसोटीनुसार समरूप आहेत, म्हणून ते समरूप आहेत परंतु एकरूप नाहीत, म्हणून हे सत्यविधान असणार आहे। आपल्याला एकरूप आहेत पण समरूप नाहीत, या एकरूप आणि समरूप आहेत का, नाहीत, वरीलपैकी एकही सत्य नाही, बरोबर नाही, एकरूप नाहीत आणि समरूप पण एकरूप दिलेले आहेत, म्हणून पर्याय क्रमांक B। नंतरचा प्रश्न, त्रिकोण ABC व त्रिकोण DEF मध्ये DEF हे दोन्ही समभुज त्रिकोण आहेत, एरिया ऑफ त्रिकोण ABC जसे एरिया ऑफ त्रिकोण DEF बरोबर 1:2 असून AB बरोबर 4 तर DE ची लांबी किती। आता प्रथम हे दोन त्रिकोण कसे आहेत, दोन समभुज त्रिकोण आहे, दोन समभुज त्रिकोण आहेत म्हणजेच कसे आहेत, हे समरूप त्रिकोण होतील, दोन्ही त्रिकोण कोको कसोटीनुसार समरूप त्रिकोण, दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर कशाबरोबर असते, त्याच्या संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तराबरोबर असते, हा गुणधर्म आपल्याला माहिती आहे। मग AB काय सांगता येईल, मग आपल्याला AB संगत बाजू DE चा वर्ग बरोबर त्याचे क्षेत्रफळ, क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय आहे, ABC/DEF म्हणजे 1:2, दोन्ही बाजूचं जर वर्गमूळ घेतलं, किमती ठेवा, AB ची किंमत किती, 4/DE बरोबर 1/1^2 आणि नंतर यांचा तिरकस गुणाकार करा, DE = 4^2 म्हणून पर्याय D 4^2 हे उत्तर आहे।
नंतरचा प्रश्न आहे, सोबतच्या आकृतीमध्ये एक्स वाय समांतर रेख बी सी, तर खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? त्रिकोणी ए बी सी मध्ये एक्स वाय कोणाला समांतर आहे? बी सी ला समांतर आहे. तर खालीलपैकी कोणतं विधान सत्य आहे? ए बी भागिले ए सी बरोबर ए एक्स भागिले ए वाय, हे विधान सत्य आहे. हे विधान काय आहे? सत्य आहे. आता बाकीचे ए एक्स भागिले एक्स बी बघा, ए एक्स भागिले एक्स बी बरोबर ए वाय भागिले वाय सी पाहिजेत, परंतु इथं काय दिले? ए सी दिलेलं आहे, म्हणून हेही चूक आहे. हे विधान बरोबर आहे. प्रकरण दुसरे, पायथागोरसचा प्रमेय, त्यामधील प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकोट आहे? तर पायथागोरसचं त्रिकोट आपल्याला माहिती आहे कोणतं, 3 4 5 हे पायथागोरसचं त्रिकोट आहे. सर्वात मोठ्या बाजूचा वर्ग इथं बरोबर इतर दोन बाजूच्या वर्गांची बेरीज येते. काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज किती आहे? 169. तर त्याच्या कर्णाची लांबी 169 वर्गमूळ काढा, वर्गांची बेरीज 169 आहे. तर कर्ण बरोबर काय असतो? ह्या बेरीजेचा जे काही वर्ग आहे त्याचं वर्गमूळ घ्या, 169 वर्गमूळ 13, म्हणून उत्तर असेल 13, बी 13. खालीलपैकी कोणत्या तारखेतील संख्या ही पायथागोरसचं त्रिकोट आहे? 15 8 17 16 8 16 आणि 3 5 17 4 9 15. तर पायथागोरसचं त्रिकोट असणार आहे 15 8 17, कारण 17 वर्ग बरोबर 15 वर्ग अधिक 8 वर्ग, ही दोघांच्या वर्गांची बेरीज 17 वर्गाबरोबर येते. खालीलपैकी हा तोच प्रश्न परत झालेला आहे 15 8 17. तर बाजूंच्या लांबी ए बी सी असलेल्या त्रिकोणामध्ये जर ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर सी वर्ग असेल तर तो कोणत्या प्रकारचा त्रिकोण असतो? दोन बाजूच्या वर्गांची बेरीज बरोबर तिसऱ्या बाजूच्या वर्गाच्या बेरीजेबरोबर असेल, म्हणून तो कोणता त्रिकोण आहे? काटकोन त्रिकोण आहे. एका चौरसाचा कर्ण 10^2 सेंटीमीटर असल्यास त्याची परिमिती किती? आपल्याला चौरसाची बाजू आणि चौरसाचा कर्ण गुणधर्म माहीत आहे. चौरसाचा कर्ण हा बाजूच्या वर्गमुळात 2 असतो, म्हणजे 10^2 आहे, म्हणजे बाजू काय येईल? 10. आणि चौरसाची परिमिती बरोबर 4 × बाजू, 4 × 10 म्हणजेच किती? 40. म्हणून पर्याय डी हे उत्तर असेल, 40. एका काटकोन त्रिकोणात कर्णावरील शिरोलंबामुळे कर्णाचे 4 सेंटीमीटर व 9 सेंटीमीटर लांबीचे 2 होतात, तर शिरोलंबाची लांबी किती? आता काटकोन त्रिकोणात काय दिलेलं आहे? कर्णाचे 2, कर्णावरील शिरोलंबामुळे कर्णाचे 2 म्हणजे भूमितीमध्याचा गुणधर्म, ह्या दोघांचा गुणाकार बरोबर शिरोलंबाचा वर्ग. मग शिरोलंबाचा वर्ग बरोबर काय आला गुणाकार? 9 × 36, आणि 36 वर्गमूळ किती येईल? मग 36 वर्गमूळ किती असेल? म्हणजे वर्गमुळात 36 वर्गमूळ घ्या 6, मग शिरोलंबाची लांबी असेल 6 सेंटीमीटर. काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन करणाऱ्या बाजू 24 सेंटीमीटर व 18 सेंटीमीटर असेल, तर त्याच्या कर्णाची लांबी 24² + 18² करा, 24² 576, 18² 324, 500 × 300 800 किती येईल? हे 900, आणि 900 वर्गमूळ म्हणजेच 30, म्हणून कर्णाची लांबी असेल 30 सेंटीमीटर. त्रिकोण ए बी सीमध्ये ए बी बरोबर 6^3, ए सी बरोबर 12 सेंटीमीटर, बी सी बरोबर 6 सेंटीमीटर, तर कोण याचे माप काढा. आता इथं या त्रिकोणामध्ये सगळ्यात मोठी बाजू काय असणार आहे? 3 दिलेल्या आहेत, अर्थात त्रिकोण ए बी सीमध्ये कोणतेही कोण माहीत नाहीत. परंतु आता ह्या 2 जर विचार केला तर आता ही ए सी किती आहे? 12 आहे, सर्वात मोठी बाजू आपण कर्ण जर मानलं, कारण इथं द्यायला पाहिजे होतं 1 90 द्यायला पाहिजेच होता, पण दिलेला नाही. हा त्रिकोण ए बी सीमध्ये किती? ए सी बरोबर किती आहे? 12 आहे, आणि बी सी बरोबर 6 आहे. मग आपल्याला कोणता कोण काढायचा आहे? ए. मग बी सीच्या समोरची बाजू, समोरचा कोण कोणता असेल? ए असणार आहे. ए कोण? हा कोण आहे समोरचा? बी सीचा. मग ही बाजूची लांबी किती आहे? ह्याच्या निम्म आहे. मग हा जर कर्ण असेल तर कर्णाच्या निम्मे असते, म्हणून 30° कोणासमोरील बाजू कर्णाच्या निम्मे असते, माहिती आहे आपल्याला, म्हणून ह्या कोणाचं माप असेल 30°. प्रकरण तिसरे, वर्तुळ, वर्तुळपाठावरचे 1 प्रश्न, त्रिज्या अनुक्रमे 5.5 व 3.3 सेंटीमीटर असलेले 2 परस्परांना स्पर्श करतात. आता इथं आंतरस्पर्शी बाह्यस्पर्शी न देता फक्त स्पर्श करतात, त्यांच्या केंद्रातील अंतर किती? जर बाह्यस्पर्शी असेल तर त्रिज्यांच्या बेरजे एवढं, आणि आंतरस्पर्शी असेल तर त्रिज्यांच्या फरका एवढं. मग दोघांची बेरीज घ्या, 5 × 3 = 8, 8.8, किंवा फरक जर घेतला तर 2.2, म्हणून पर्याय डी 8.8 किंवा 2.2. परस्परांना छेदणाऱ्या 2 प्रत्येक वर्तुळ दुसऱ्या वर्तुळाच्या केंद्रातून जाते. जर त्यांच्या केंद्रातील अंतर 12 असेल तर प्रत्येक वर्तुळाची त्रिज्या किती सेंटीमीटर? आता दोन्ही एकमेकाच्या केंद्रातून जातात, म्हणून त्यांची त्रिज्यासुद्धा किती असेल? 12 असेल, त्रिज्या 12 असेल. एक वर्तुळ एका समांतरभूज चौकोनाच्या सर्व बाजूंना स्पर्श करते, तर तो समांतरभूज चौकोन कसा असला पाहिजे? समभूज चौकोन. तर तो कोणता असेल? समभूज
चौकोन असेल. एका वर्तुळाच्या केंद्रापासून 12.5 सेंटीमीटर अंतरावर एका बिंदूतून त्या वर्तुळाला काढलेल्या स्पर्शिका खंडाची लांबी 12 सेंटीमीटर आहे, तर त्या वर्तुळाचा व्यास विचारलाय बघा किती सेंटीमीटर. मग एका वर्तुळाच्या केंद्रातून किती अंतरावर 12.5 सेंटीमीटर असणाऱ्या बिंदूच्या वर्तुळास काढलेल्या स्पर्शिका खंडाची लांबी किती आहे? 12 सेंटीमीटर. मग हे वर्तुळ जर असेल एक, इकडं स्पर्शिका असेल, इथं 90 कोन होईल, म्हणजे त्याचा कर्ण काय असेल? 12.5. 12.5 वर्ग वजा 12 वर्ग, दोघांची वजाबाकी करा. ह्या दोघांच्या वर्गांची वजाबाकी केल्यावर किती येणार आहे? 12.25 येईल. आणि याचे जर वर्गमूळ काढलं तर काय येईल? मग हे 3.5. मग त्रिज्या काय मिळेल? 3.5. आणि व्यास त्याच्या दुप्पट, 3.5 साडेतीनच्या दुप्पट 7, म्हणून त्याचा व्यास असेल 7 सेंटीमीटर. एकमेकांना बाहेरून स्पर्श करणाऱ्या दोन वर्तुळांना जास्तीत जास्त किती सामायिक स्पर्शिका काढता येतील? तर किती स्पर्शिका काढता येतील? एकूण 3 सामायिक स्पर्शिका काढता येतील, कारण हे एक वर्तुळ इकडे वर्तुळ दोघांची कंबाईन एक आणि दोघाला आडव्या दोन अशा काढता येतील, म्हणून एकूण 3 स्पर्शिका काढता येतात. केंद्र व असलेल्या वर्तुळाच्या कंस ACBमध्ये कोण ACB अंतर्लिखित केला आहे? जर माप कोण ACB बरोबर 65 अंश, तर माप कंस ACB काढायचा आहे. आता पहा इथं ओ केंद्र असलेल्या वर्तुळाच्या कंस ACBमध्ये हा कोण अंतर्लिखित आहे, म्हणजे कंस हा मोठा आहे असा कंस असणार आहे आणि या ठिकाणी असा कोण झालेला आहे, हा 65 आहे. तर इकडच्या बाजूचा कोण कितीचा असेल? 130 आणि पूर्ण वर्तुळाचं माप किती येईल? मग 360 130 वजा करा, म्हणजे राहिलेले ह्या कंसाचं माप 230 अंश, म्हणून उत्तर असेल डी 230 अंश. चक्रीय चौकोन ABCDमध्ये कोण एच्या मापाची दुप्पट ही कोण सीच्या मापाच्या तिपटी एवढी आहे, तर कोण सीचे माप किती? आता चक्री चौकोनाचे सम्मुखकोन कसे असतात? एकमेकांचे पूरक असतात. समजा कोण एचं माप आपण एक्स गृहीत धरलं आणि सीचं माप काय असेल? मग 180 वजा x, दोघांची बेरीज 180 आली पाहिजेत. मग काय सांगितलं आहे? कुणाची दुप्पट? एची दुप्पट ही कुणाच्या बरोबर आहे? सीच्या तिपटी एवढी, म्हणजे 3 कंसात 180 वजा x. मग हे समीकरण सोडवू आपण, काय येईल? मग हे जर सोडवलं तर 2x बरोबर 3 ने गुणाकार करा, 3 × 18 म्हणजे 18 × 54 540 वजा 3x. हे 3x डावीकडे आल्यावर काय होईल? हे 3x + 2x 5x धन होईल. 5x = 540, तर x बरोबर 540/5, म्हणजेच 5 × 5 = 0, 4 ला भाग जात नाही, 85 = 40, म्हणजे एक्सचं माप किती असेल? 108. तर 180 मधून 108 वजा करा, इथं 180 मधून 108 गेले किती राहतील? मग 72 अंश, म्हणून या प्रश्नाचा सीचं माप किती असेल? 72 अंश. एकाच वर्तुळावर बिंदू ABC असे आहेत की माप कंस AB बरोबर माप कंस BC, दोन कंस एक रूप दिलेत आणि त्यांचं माप दिले 120 अंश. दोन्ही कंसात B शिवाय एकही बिंदू सामायिक नाही, दोन्ही कंसामध्ये B शिवाय एकही बिंदू सामायिक नाही, तर त्रिकोण ABC कोणत्या प्रकारचा आहे? म्हणजेच आता दोन त्रिकोणाच्या दोन बाजू म्हणजे काय असतील? वर्तुळाच्या जीवा, आणि दोन जीवा कशा असतील? एकरूप असतील. जीवा जर एकरूप असतील तर एकरूप जीवा एकरूप कंस अंतरित करतात, म्हणजे हे दोन कंस सारखे दिलेत आपल्याला 120 120, तर तिसरा उरलेला कंस कितीचा असेल? मग 120 आणि 120, 240, 360 मधून 240 गेले तर किती उरतील? 120. मग तिन्ही कंस सारखे आहेत, म्हणजेच तिन्ही कोण सारखे आहेत, म्हणजेच तो त्रिकोण असेल समभुज समकोन त्रिकोण, म्हणजेच तिन्ही कोण सारखे आहेत म्हणजेच तो कसा असले पाहिजे? तिन्ही बाजू सारख्या असणारा म्हणजे समभुज त्रिकोण आहे. रेख XZ व्यास असलेल्या वर्तुळाच्या अंतर्भागात Y हा एक बिंदू आहे, तर खालीलपैकी किती विधाने सत्य आहेत? आता इथं एक वर्तुळ आहे, एका वर्तुळामध्ये काय आहे? एक व्यास आहे. कोणता व्यास? XZ व्यास आहे. आणि याच वर्तुळामध्ये वर्तुळाच्या अंतर्भागात, अंतर्भागात म्हणजे इथं कुठंतरी बिंदू Y आहे. तर मग आता इथं जर कोण काढला तर किती होईल? आता इथं जर वर्तुळावर जर कोण तयार झाला असता तर 90, मग ह्याच्या खाली जर आला तर 90 मोठाच कोण होईल, म्हणून XYZ हा लघुकोन असणे शक्य आहे का? नाही. म्हणजे हे सुद्धा उदाहरण दिलेलं पहिलं विधान बरोबर आहे. कोण XYZ हा काटकोन असेल का? काटकोन वर्तुळावर असतो, म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. त्रिकोण काटकोन असणे शक्य नाही, बरोबर आहे. मग कोण XYZ हा विशाल कोण असेल का? बरोबर आहे, विशाल कोण सुद्धा XYZ हा विशाल कोण आहे. मग कोण XYZ च्या मापासंबंधी निश्चित विधान करता येणार नाही? करता येईल, निश्चित विधान करता येऊ लागले ना आपल्याला. हे तिन्ही विधानं याच्या संदर्भातच केलेले आहेत आपण. विशाल कोण आहे, काटकोन असणे शक्य नाही आणि लघुकोण असणे शक्य नाही, हे निश्चित विधान आहेत. म्हणून
किती विधान बरोबर असतील, फक्त तीन विधान हे बरोबर आहेत। अशा प्रकारे आपण तीन प्रकरणामधील एक गुणासाठी येणारे प्रश्न उत्तरासहित पाहिलेले आहेत। धन्यवाद, थँक्यू।